जळगाव दामक मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार एवढे निश्चित. त्यामुळे आज रोजी कोणीही उमेदवार आपलाच विजय निश्चित आहे असे आज रोजी तरी जाहीरपणे सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या निकालाची वाट उद्यापर्यंत पाहावी लागणार आहे. अगोदर तिरंगी ठरणारी लढत बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या निष्क्रिय प्रचारामुळे लढत दुहेरी झाली आहे. प्रत्येक जण आपले जातीय समीकरण जुळून आपण कसे विजयी होणार याचे अंकगणित मांडण्यात व्यस्त आहे. आजचे विजयी समीकरण बहुजन वंचित आघाडी उमेदवार यांनी जास्त प्रमाणात मते घेऊ न शकल्याने विजयी उमेदवाराला जवळपास 90,000 मतांचा आकडा पार पाडावा लागेल. त्यामुळे 90,000 मतांचा आकडा आमदार संजय कुटे व डॉक्टर स्वाती बाकीकर या कशा प्रकारे जोडतात त्यावरच विजय मोहर लागणार.